हॅलो फ्रेंड्स, आज आपण बेरोजगारी हा चॅप्टर बघणार आहोत. बेरोजगारी हा चॅप्टर संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी खूप गरजेचा चॅप्टर आहे. गट कची परीक्षा असू द्या, गट भरची परीक्षा असू द्या, राज्यसेवा असू किंवा UPSC असू, ह्या सर्वांसाठी बेरोजगारी हा चॅप्टर खूप गरजेचा आहे. तर तो आज बेरोजगारी हा चॅप्टर आज बघणार आहोत. तर चला बघूया बेरोजगारी. बेरोजगारी म्हणजे काय ह्याची आपण सर्वात पहिल्यांदा आपण डेफिनेशनमध्ये व्याख्या बघूत. बेरोजगारी म्हणजे काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही रोजगार न मिळणे. म्हणजे मला काम करण्याची इच्छा आहे आणि माझ्या अंगात ती काम करण्याची क्षमता आहे, तरी मला रोजगार नाही मिळाला, म्हणजे मी बेरोजगार. आता आपण काही विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देतो, UPSC परीक्षा देतो, का स्टुडंट हे बेरोजगार नाहीत, कारण त्यांची काम करण्याची कसलीच इच्छा नसते. ती स्पर्धा परीक्षा देऊन दुसरा जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून MPSC स्टुडंट, UPSC स्टुडंट यांचे स्पर्धा परीक्षा देतात हे बेरोजगार या कॅटेगरीत मोडत नाहीत. वर्षातून किमान तर आपण बेरोजगार म्हणजे काय, तर काम करण्याची इच्छा व क्षमता ही दोन्ही असूनही आपल्याला रोजगार नाही मिळाला तर आपल्याला बेरोजगार असे म्हणतात. त्याच्याला पुढे बघूता बेरोजगारीचे प्रकार. बेरोजगारीचे दोन प्रकार पडतात, ग्रामीण गावातील बेरोजगारी आणि शहरातील बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीमध्ये एकूण 3 प्रकार पडतात, खुली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी आणि अदृश्य आणि प्रोच्छ बेरोजगारी. आणि शहरीमध्ये एकूण 5 प्रकार पडतात. कोणकोणते पत्ता शहरी भागात कोणकोणते बेरोजगारी आहे, संरचनात्मक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी. हे झाले सर्व बेरोजगारीचे प्रकार. तर आता आपण ह्या बेरोजगारीचा अर्थ, ह्या बेरोजगारीची व्याख्या समजून घेऊ. सर्वात प्रथम आपण ग्रामीण बेरोजगारी ह्या बेरोजगारीचे प्रकार समजून घेऊ. ह्या ग्रामीण बेरोजगारीमध्ये सर्वप्रथम खुली बेरोजगारी ही आपण जाणू. खुली बेरोजगारी कशाला म्हणतात ही आपण सर्वप्रथम जाणून घेऊ. खुली बेरोजगारीलाच अनियमित बेरोजगारी असेही म्हणतात. का बरं, खुली बेरोजगारीची व्याख्या काय आहे, इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल. म्हणजे इथं तुम्हाला उत्पन्न मिळालं आहे पण नियमित उत्पन्न देणारा रोजगार मिळत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी किंवा अनियमित बेरोजगारी असे म्हणतात. ह्या बेरोजगारीमध्ये कुशल, अकुशल, ग्रामीण, भूमीन ह्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो. तुम्हाला रोजगार प्राप्त होईल पण नियमित प्राप्त होणार नसेल तर त्याला अनियमित बेरोजगारी किंवा खुली बेरोजगारी असे म्हणतात. आता ग्रामीण बेरोजगारीमधला दुसरा प्रकार म्हणजे हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी म्हणजेच शेतीतल्या खरीप किंवा रबी ह्या हंगामापैकी कुठल्याही एकाच हंगामात आपल्याला रोजगार प्राप्त होणार आणि दुसऱ्या हंगामात आपल्याला रोजगार प्राप्त होणार नाही. शेतीचा हंगाम सोडून सर्व इतर वर्षाच्या काळात बेरोजगार राहणे हे हंगामी बेरोजगारीची व्याख्या आहे. ह्याच्यातले सर्वात प्रमुख उदाहरण कोणतं तर ऊसतोड. ऊसतोड लोकांना फक्त ऊसतोडीच्या वेळेसच काम मिळते.